दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। भाजपचे संकट मोचन म्हणून ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन हे रविवारी नाशिक दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाशिकमध्ये भाजपचे नगरसेवक तसेच खासदार सर्वाधिक आहेत, नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचं सांगितलं। वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस वाटतं आम्हाला मिळाली पाहिजे, शिवसेनेची सिटिंग जागा आहे त्यांना वाटतं आम्हालाच मिळाली पाहिजे आणि भाजपलाही वाटतं, कारण इथे तिन्ही आमदार हे बीजेपीचे या ठिकाणी आहेत। इथे महापालिकेमध्ये जवळपास 68-69 नगरसेवक जे आहेत हे भाजपचे आहेत, हा भाजपचाच बालेकिल्ला आहे आणि म्हणून रास्त आहे, साहजिक आहे की त्यांनाही वाटतं की आपले सगळे इथे पदाधिकारी असताना ही जागा आम्हालाही मिळायला पाहिजे। गिरीश महाजनांच्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी भाजपचे संकट मोचन यांनी शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय आणू नये अशी प्रतिक्रिया दिली। गिरीश महाजन हा संकट मोचन आहे, तो शेपटीला मला नाही वाटत की पुन्हा काहीतरी चिंधी लावून लंका जाळ्याच्या भानगडीत पडेल। हे रामराज्य, रामराज्य चांगलं चालू द्या, रामराज्यासाठी पुन्हा तुम्ही असं काही उद्योग करू नका, ही महायुती कायमस्वरूपी टिकेल याकडे प्रयत्न करा। शिरसाट यांच्या वक्तव्यावर भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांनी जनतेची सेवा करण्याकरता आलेल्या रामराज्यात संकट मोचन मंत्री महाजनांची भूमिका महत्वाची आहे असे सांगत आपल्याकडून शब्दांची निवड संयमानं व्हायला हवी असं देखील सांगितलं। आमचे मित्र संजय शिरसाट यांची कालची प्रतिक्रिया माझे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्या संदर्भामधली ऐकली। संजयजी, शब्द लालित्य आमच्याकडे देखील खूप आहे, परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की माननीय मोदीजींच्या आशीर्वादानं हे रामराज्य जनतेची सेवा करण्याकरता जे आलेलं आहे त्याच्यामध्ये खरोखर या संकटमोचकाची भूमिका अतिशय महत्वाची आहे आणि मारुतीरायाला स्वतःच्या ताकदीची जाणीव इतरांना करून द्यावी लागायची, गिरीशभाऊंनी फक्त या ताकदीची जाणीव करून दिलेली आहे। आणि एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं आपण बोललात ते आम्हा सगळ्यांना व्यथित करणारं होतं, परंतु यापुढं संजय शिरसाटजी जागा येतील जातील, आपल्याला अनेक निवडणुका सोबत लढवायच्या आहेत, आपण प्रवक्ते आहात, बोललं पाहिजे म्हणून काही बोलायचं असा याचा अर्थ होत नाही। महाराष्ट्रामधल्या ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना आपण खिल्ली उडवणारं अवमानकारक तर बोलत नाही ना, याची आपल्यासारख्या राजकारणातल्या ज्येष्ठ मंडळींनी निश्चितपणे जाणीव ठेवली पाहिजे, कारण शब्दांचं भांडार सगळ्यांकडेच असतं। गिरीश भाऊ हे आम्हा सगळ्यांना अभिमान असलेले आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि एक पुन्हा लक्षात आणून देतो की खरोखरच महायुतीचं राज्य अस्तित्वात येण्यामध्ये या संकट मोचकाची भूमिका संजयजी फार महत्वाची होती। आपल्याला मंत्रिपद नाही मिळालं ते पुढच्या वेळेला मिळेल, जागा नाही मिळाल्या त्या नक्की मिळतील, पण महायुती राहिली पाहिजे याकरता शब्दांची निवड आपल्याकडनं देखील तितक्याच संयमानं होणं अपेक्षित आहे इतकंच। याआधीच नाशिक लोकसभेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे, त्यातच आता या नव्या वादाची ठिणगी पडली, त्यामुळे नाशिक लोकसभेवरून महायुतीत आणखीन संघर्ष बघायला मिळणार असल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।